हेलो, हेलो, बोला। हाँ, निखिल वागळे सर बोलते हैं। बोलतो है। सर नमस्कार। नमस्कार, बाबा राजे देशमुख बोलते मावळ मधनं। आता बोला। युट्यूबला व्हिडिओ बघितली आपली, उदयनराजे भोसले सरकारांवरती टीका केलेली। चुकीचं आहे ना हे सर? तुम्ही डायरेक्ट कशी काय कोणत्या माध्यमातून टीका करू शकता महाराजांवरती? मला भारताचा नागरिक म्हणून हा अधिकार आहे। हो, आहे अधिकार, मान्य करतो मी। डॉक्टर मी बाबासाहेब त्याच्यामध्ये काय आंबेडकरांनी म्हटलं, जी घटना लिहिली त्याच्यामध्ये प्रत्येकाला समान नागरी हक्क कायदा दिलेला आहे। संपला मुद्दा। आय ऍग्री। समान नागरी नाही आहे भारतामध्ये। तुम्ही घटना वाचलेली नाही, नाही ठीक आहे, आहे, समान पण नागरी नाहीये, पण ज्याला त्याला ऐका, अधिकार आहेत प्रत्येक तुमचं गोष्टीचा। म्हणणं सर काय आहे तेवढं मला सांगा, माझं कारण म्हणणं या एवढंच माझ्यासाठी आहे, अडचण आहे। ऐका ना मी सर। माझा अधिकार बजावलेला नो आहे। नो नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, आय ऍग्री विथ यू सर। मला तुमचं ते काय म्हणायचं म्हणणं आहे नाही, ना, ऐका ना। माझं म्हणणं असंच आहे की शिवछत्रपतींचे 13वे वंशज आहेत ते, उदयनराजे भोसले, आणि त्यांना राजे म्हणायचं नाही असं तुम्ही म्हणता। तुम्ही म्हणून काय होणार नाही ना, हे जनतेच्या मनातलं प्रेम आहे आणि हे वारसा माझी काहीच हक्काने। हरकत नाही हो, नाही, तुम्ही डायरेक्ट माझी म्हणता ना काहीच की हरकत त्यांना नाही राजे हो। म्हणायचा काय अधिकार नाहीये, माझं त्याला म्हणणं त्यांना आहे, उदयन ऐका भोसलेच म्हणा किंवा ते ऐका, कंटिन्यू तुम्ही। मी काय म्हटलं ऐका तुम्ही। हां बोला। डॉक्टर सुरेश माने, तुम्ही नीट ऐकलेलं नाही ते। हो, ऐकलं मी डॉक्टर डॉक्टर सुरेश सुरेश माने मानेंचं। हो हे मुंबईतल्या हां मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत। हो बरोबर। त्यांनी माझ्या एका कार्यक्रमात सांगितलं की लोकशाहीमध्ये आपण कुणालाच राजे वगैरे म्हणता कामा नये, बर जरी बर। पूर्वीच्या राजाचे वंशज असतील तर। मी असं म्हटलं ते मला मान्य आहे, म्हणून मी त्यांना असं म्हटलं, खासदार उदयन भोसले यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही। ही लोकशाहीमध्ये योग्य आहे, आणि त्यांच्या मला त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली, ती मी व्यक्त केली नाही, कारण मी या माणसाला गंभीरपणे घेत नाही। नाही उलट नाही नाही माझं सर सर म्हणणं सर। आहे, हॅलो हॅलो ऐका ऐका हॅलो। ऐका ऐका हां हां ऐका, जरा बोला। माझं पूर्ण ऐका। कारण हा माणूस शिवाजी महाराजांचा सातत्याने आपले वागणुकीने अपमान करतो असं माझं मत आहे। ते कोणी स्वीकारावं असं मला वाटत नाही। कोणाला राजे म्हणायचं असेल तर म्हणावं, त्यांना आदर द्यायचा असेल तर द्यावा। एवढे दिवस त्यांना लोक निवडून देतात म्हणजे लोक त्यांच्यावर प्रेम करतायत, माझी अगदी काही बरोबर। हरकत नाही। नाही सर, तुमचं त्यांना म्हणणं काय राजे आहे? म्हणा। एक मिनिट सर, तुम्ही जे म्हणताय की मी त्या गोष्टीला सहमत नाहीये, म्हणताय की त्यांना राजे म्हणू नका, लोकांना म्हणायचंय की नाही नाही, म्हणायचंय राजे म्हणू लोकांचा नये प्रश्न असं आहे। माझं मत आहे, ऐका। हां हां राजे म्हणू नये असं माझं मत आहे। सर, तुम्ही सांगून काही कुणावरती फरक पडणार नाहीये, क्योंकि कसं असतं सर, चालेल ना, मला काहीच ऐका हरकत ना। नाही नाही हो, नाही नाही नाही, विषय तो काहीच नाहीये। हरकत नाही कसं माझं। असतं, महाराजांवरती प्रत्येक वेळेस टीका करणं, त्यांना टार्गेट करणं, कोण महाराज? ऍक्च्युअली उदयनराजे महाराज म्हणजे भोसले कोण? आमचं दैवत, आमचे महाराज। अच्छा, त्यांना तुम्ही महाराज हाँ, म्हणताय, मी काय हो, म्हणणार आपल्या त्यांना। शिवाजी महाराजांना ओ म्हणतो। आहो, त्यांचे थेट 13वे वंशज आहेत, त्यांना आम्ही महाराजच म्हणणार। आता तुम्ही काय लोक तुम्ही ब्राह्मण मला लोक कसं राजा आहात बनवलंय? सर सर सर, तुम्ही लोक ब्राह्मण लोक आहात, तुम्हाला आम्ही भटजीच म्हणतो ना किंवा गुरुजीच ऐका म्हणतो ऐका, ना, एक वंश परंपरेने चालत आलेले आहे। आपण ब्राह्मण, एखादा ब्राह्मण असेल तर त्याला गुरुजी म्हणतो किंवा ऐका भटजी ऐका म्हणतो, बरोबर ना? ऐका ऐका वंश ऐका सर, परंपरेने, ऐका सर, तुम्ही, मी तुमचं तुम्ही ऐकलं उगाच आणखीन एकदा सर, शिवाजी महाराजांचा अपमान करू नका। मी महाराजांचा अपमान करत नाही एका अहो, भटजीची, ऍक्च्युली एका तू। सामान्य भटजीची महाराजांची तुलना करून हा, तुम्ही नाही नाही वेडेपणा ऍक्च्युली करताय। मला आहे ना, ऍक्च्युली मला ते ऍक्च्युली योग्य वाटत पण नाही तुमच्या लोकांचं नाव तोंडात घ्यायला, मला ते बोलायचं हा नाही। घेऊ की पण साधं तुम्हाला आपण कुठे घेऊ ना। टीआरपी मिळत नाही, तुम्ही एवढे दिवस गायब होते, तुम्ही कुठे पुढे आले नाही, तुम्हाला प्रसिद्धीसाठी तुम्ही उदयनराजे भोसलेंचं नाव घेताय का, अजिबात घेतलेलं असं नाही, आहे पूर्वी का? त्यांच्यावर टीका मग केलेली तुम्ही आहे। ऐकू एक घ्या काम करा, तुम्ही आता, सातारा हा जिल्ह्यात ऐकू जा, घ्या आता, ते फोन ठेवायची वेळ ऐका आली आहे। तुम्ही, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ज्या जिल्ह्याचे खासदार आहेत ना सर, त्या जिल्ह्यामध्ये जा आणि त्यांचं काम बघा। मी गोरगरीब जनता बघितलंय आहे ना ना, त्यांचं तिथे काम, त्यांचे प्रश्न सोडवायला येतात आणि महाराज जो सातत्याने उभे असतात। लोकप्रतिनिधी शुद्धीत राहू शकत नाही, अहो, शुद्धीत शुद्धीत राहू राहू शकत नाही, शकत नाही। तुम्हाला काय माहिती शुद्धीत असतात नसतात, किती वेळा तुम्ही भेटले असं तुम्ही सांगा, त्यांना, मी खूप वेळा किती। भेटतोय, माझ्या ऑफिस मध्ये पण आले होते, हो, तुमच्या केव्हाही ऑफिस त्यांना मध्ये आल। राजे महाराज बोलत नाही। हे बघा, दारू पिणं, ड्रिंक करणं हा वैयक्तिक प्रश्न आहे लोकांचा, ते सगळं पिऊन काय माहिती कुठे होतं राडा तुम्ही करत नाही। म्हणाल, आमचे सर्व काही छत्रपती माहिती आहेत होतं ते, ते त्यांनी काही राजे दारू करतात, पिऊ नाही तर सर्व काही राजे करू, करतात। या गोष्टीवरती ना सर तुम्ही ना ऐका काहीतरी ऐका, मी काय टीआरपी म्हणतोय, साठी मी प्रेमाने कुठेतरी सांगतो, ऐका मूर्खपणा सर। करताय आणि हॅलो, चांगले तुमचं नाव काय छत्रपतींचं म्हणालात? नाव तुम्ही खराब तुमचं नाव करताय। काय म्हणालात? मी बाबाराजे गणपतराव देशमुख, मी मावळ ऐका मधून बोलतोय। ऐका, तुम्ही कुठूनही बोला, हाँ ऐका मी काय म्हणतोय। तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं मला, हाँ तुमचं म्हणणं मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे भारतीय बरोबर संसदेचा, बरोबर। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार हाँ लोकशाही राज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, आम्हाला मान्य आहे,
आय अग्री, पण तुम्ही घटनेमध्ये असं लिहिलंय का की कोणालाही राजांच्या वंशजांना राजे म्हणू नका असं लिहिलंय का? मी म्हटलंय का? मग तुम्ही मला घटनेचा दाखला देताय. तुम्ही लोकांनी एकतर तुम्ही लोकांनी दलितांच्यात आणि मराठ्यांच्यात वाद निर्माण केला आणि तुम्ही लोक आता परत छत्रपतींना टार्गेट करताय. उदयनराजेंच्या नावाखाली तुम्ही टीआरपी घेताय कारण तुम्हाला माहित आहे, तुम्हाला माहित आहे अख्ख्या हिंदुस्थान मध्ये असा कोणताच पॉलिटिशियन नेता नाहीये की त्याच्या नावाने मोठं षडयंत्र राखलं जाईल म्हणून तुम्ही उदयनराजेंचं नाव घेताय का? सर हे चुकीचं आहे ना. किती दिवस बदनामी करत राहायचं? मी काही चूक केलेली नाही. काय चूक नाही केली? ते नशेत असतात, त्यांना त्यांचा कारभार सांभाळता येत नाही. अहो खासदार आहेत ते खासदार आहेत आणि त्यांच्या वॉर्ड मध्ये जाऊन बघा, त्यांच्या मतदारसंघात जाऊन बघा, गोरगरिबांची कामं करतायत ते खासदार आहेत. असं राजे आहेत हे कोणाला सांगत पण नाही. ते मी माझं मत व्यक्त केलंय. हो त्या मताशी मी ठाम आहे. अहो ते स्वतः म्हणतात मला तुम्ही राजे म्हणू नका, माझ्या पाया पडू नका. लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावरती. ते सांगतात तरी मग त्यांचे पाया. अहो अहो आम्ही मावळे आहेत त्यांचे. ते आहेत ना काळीज आहेत आमचं. छत्रपती उदयनराजे भोसले काळीज आहेत आमचं. तुम्हाला का आम्ही लोक किंमत देत नाही? माझी काय हरकत नाही. तुम्हाला आम्ही लोक का किंमत देत नाही? तुम्ही त्या लेवलचे नाहीयेत ना. तुमची लेवल नाहीये त्या लेवलची. मी अगदी सामान्य. हा अहो तुमची पात्रता फक्त आहे ना, फक्त आहे ना. तुम्ही प्रत्येक वेळ माझी भाषा बदललेली नाहीये. तुमची भाषा ऐका युट्यूबवरची. तुमची भाषा आहे ना, तुमची बघा, खून करतात, मारामारी करतात, मर्डर करतात. राजे आहेत ते, एकच लक्षात ठेवा, राजे आहेत ते. त्यांनी गोरगरीब जनतेला कधीच त्रास दिलेला नाहीये आणि देणारही नाही ते. त्यांनी त्यांची मर्यादा कधी ओलांडलेली नाहीये आणि ओलांडणार पण नाही ते. फक्त तुम्ही तुमची मर्यादा ओलांडू नका. एक मिनिट पळू नका आता. तुम्ही तुमची मर्यादा ओलांडू नका. मी पळणार नाही, मी तुमच्यासारख्याने घाबरत नाही. अहो मग घाबरायचा विषय नाहीये. मी कोणी टेररिस्ट वगैरे नाहीये. तुम्ही जो दोन समाजांमध्ये वाद निर्माण करून देताय ना, हे बघा, दलित पण आमचेच आहेत आणि आम्ही मराठा पण आमचेच आहेत. तुमचे संभाजी भिडे आणि मनोहर एकबोटे करतायत. मला काही एक घेणं नाहीये. संभाजी भिडे आणि मनोहर एकबोटे, सॉरी ते एकबोटे, यांच्याशी मला काही एक घेणं देणं नाहीये. माझा विषय माझ्या छत्रपतींचा विषय आहे फक्त. हा मला घेणं नाही देणं, मला बाकीचं बोलू नका. तो विषय नंतरचा झाला, त्यांच्यावरती आपण नंतर बोलू. हो आधी जाऊन शिवचरित्र वाचा. शिवचरित्र तुम्ही मला सांगू नका. शिवचरित्र तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास शिवचरित्रावरती आमचा आहे. शिवचरित्र ऐकलं असेल. तुम्ही फक्त बदनामी केली इतिहासाची, तुम्ही शिव छत्रपतींची पण बदनामी केली ना. आता तुम्हाला तुम्ही आता उदयनराजे भोसलेंना टार्गेट करतायत. पण एक लक्षात ठेवा, जीव गेला तरी बेहतर. आमच्या राजाची बदनामी सहन केली जाणार नाही. हा बोला. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे आम्ही 18 पगड जाती 12 बलुती समाज. आम्ही म्हणजे 18 पगड आणि 12 बलुती. ऐका तुम्ही मला ब्राह्मण म्हणताय ना. हा जरा माझ्या जातीची जी जात आहे त्याचा शोध घेऊन या. तुम्ही मला मला तुमच्या जातीशी घेणं देणं नाहीये. वैयक्तिक तुमचं माझं बोलणं चाललंय. मला एकच बोलायचंय तुम्हाला, उदयनराजे भोसलेंच्या नावावरती पोटं भरणं सोडा हो. तुम्ही लोकांनी आता सोडा ना. तुम्ही बिन मोकार तुम्ही ठीक आहे. हा ठेवा आता ठेवा ठेवा. जय शिवराय. टाइम ऑफ ठेवा. तुमचे दिवसच त्याच्यात गेले. वेलकम. थँक्यू थँक्यू. हा हा ठेवा ठेवा. थँक्यू. प्रेम करा. प्रेम. हो प्रेम तुम्ही आमच्यावर प्रेम करा. आम्ही दिसायला पण तसेच आहेत. प्रेम करा. हो 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 आमचं पण तुमच्यावर प्रेमच आहे. फक्त आहे ना, फक्त छत्रपतींच्या नादी लागू नका, नाही तर दांडकी ही पडणारच. लक्षात ठेवा. असे लय आले आणि लय गेले. त्याचं काय करायचं मला बरोबर माहिती. 101% जे करता येईल ते करा. बापानी जन्मच फक्त आहे ना आमचा गडकोटांसाठी दिलेला आहे मला जन्म. काय करता येईल ते करा. ठेवा. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. तुम्ही लोक फक्त आड आलेले आहेत. गड किल्ल्यांसाठी आहे ना तुम्ही लोक आडवे आलेले आहेत. आम्हाला बाकी काय नाहीये. जय भीम. जय भीम. जय शिवराय. हा अहो जातीवाद आम्ही नाही करत. दलित आमचेच आहेत, मराठा पण आम्हीच आहेत. 18 पगड जाती 12 बलुती छत्रपतींच्या पाठीशी आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करायचा तो प्रयत्न केलाय ना, हा प्रयत्न बंद करा. बाकी काही करू नका. पण धमक्या द्यायच्या नाही. अहो धमकी नाही हो वागळे साहेब. धमकी नाही हो. प्रेमाचे शब्द आहेत. मराठे धमकी नाही देत हो. मराठे धमकी नाही देत. दांडकी टाकतात. लक्षात ठेवा. इतिहास आहे आमचा. काय टाकतात? दांडकी टाकतात. मराठे धमकी नाही कुणाला देत. मी तुम्हाला धमकी दिलेली नाहीये. भाषा आहे ना. त्या दांडक्यांचं काय करायचं? मी आता चांगल्या शब्दात सांगतो, ऐकून घ्या. अहो तुमचे शब्द ऐकायची आहे ना मला गरज नाहीये. फक्त तुम्ही आहे ना, तुम्ही तुमचा संयम सोडू नका.
तुम्ही तुमचा संयम सोडू नका आणि हे लाजीरवाणे आहेत ना, हे लाजीरवाणे प्रकार करू नका. आता ठेवा, तुमच्याबरोबर बोलण्यात इंटरेस्ट संपला. जय शिवराय, जय भीम.